येत्या 1 जून पासून विमान प्रवास महाग होणार आहे. विमान प्रवासासाठी आता 15% जास्त मोजावे लागणार आहेत. भाडेवाढीला नागरी उड्डाण मंत्रालयाने सुद्धा मंजुरी दिलेली आहे. कोरोनामुळे विमान प्रवासात मोठी घट निर्माण झाली असताना त्यामुळे विमान कंपन्यांना आर्थिक तोटा सुधारणं या पार्श्वभूमीवर ही भाडेवाढ करण्यात आली आहे. उल्हासनगरात इमारतीचा स्लॅब कोसळला. कॅम्प 2 मधील 4 मजली इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला असून 4th मजल्याचा स्लॅब कोसळत थेट तळमजल्यावर आपटला. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून 2 जणांना बाहेर काढण्यात यश आले आहे, तर या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. नागपूर आणि सांगलीमध्ये पेट्रोलच्या दरात 100 ओलांडली. नागपूरमध्ये पेट्रोलचा दर 100.05 रुपये इतका, तर सांगलीमध्ये पेट्रोलचे दर प्रति लिटर 100.01 रुपये आहे. मे महिन्यात सलग 15 वेळेला इंधन दरवाढ झाल्याने आज पेट्रोल 25 पैशांनी तर डिझेल 33 पैशांनी महागले. आधीच महागाईने जनता त्रस्त आहे, त्यात इंधन दरवाढीच्या भडक्यानं सर्वसामान्यांचं जगणं मुश्किल बनलंय. भाजपचे सरकार होते तेव्हा उच्च न्यायालयात आम्ही भक्कमपणे बाजू मांडली होती, परंतु महाविकास आघाडीतील मंत्र्यांमध्ये मतभेद आणि अर्ध्या मंत्र्यांचा मराठा आरक्षणाला विरोध असल्यानेच हे आरक्षण गेलं, असा आरोप भारतीय जनता पार्टीचे नेते तथा आमदार गिरीश महाजन यांनी केले. 3 पक्षांचं सरकार आहे, यांच्यामध्येच एकमत नाही. यांच्यामध्ये पक्षामध्ये म्हणजे सत्तेत असलेल्या पक्षामध्ये त्यांचे जे प्रतिनिधी आहेत, जे मंत्री आहेत, त्यांच्यामध्ये एक वाक्यता नाही आहे. कोणी म्हणतं द्या, कोणी म्हणतात देऊ नका, कोणी म्हणतं असं असं होणार नाही, कोणी तसं करू देणार नाही. अजूनही आपण बघितलं असेल तुझंच म्हणाल, नितीन राऊत जे काय म्हणत आहेत, अजितदादा काय म्हणत आहेत, म्हणजे नोकऱ्यांमध्ये आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांच्यामध्ये एकमत नाही आहे. आणि मला वाटतं या सगळ्या आपसातल्या मतभेदांमुळे खरा जिथे आपण मांडायला पाहिजे होता विषय, ज्या ताकदीने मांडायला पाहिजे होता, तिथेच आपण कमी पडलो. कोरोना अपडेट्स. 29 मे रोजी जळगाव जिल्ह्यात दिवसभरात 166 कोरोनाबाधित रुग्ण आढळले, तसेच जळगाव शहरात 14 कोरोनाबाधित रुग्ण आढळले. आज कोरोनातून 397 रुग्ण बरे झालेले आहेत.